ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा एल्गार पुकारला. देवगड गिरी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर ही सभा झाली. राजापूर नाणार येथे व गिरिये रामेश्वर येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या बंधूंची जाहीर सभा गिरिये ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या सभेस गिरिये रामेश्वर विजयदुर्ग येथील शेतकरी आंबा बागायतदार मच्छीमार बांधव तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत मिलिंद कुलकर्णी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई प्रितेश राऊळ सौ भाग्यलक्ष्मी साटम सौ प्रणिता पाताडे सौ सावी लोके नगराध्यक्षा सौ प्रियांका साळसकर पंचायत समिती सदस्य रवी पायेकर डॉक्टर अमोल तेली तालुकाध्यक्ष संदीप साटम तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 9,135 हेक्टर जागा अल्पदराने गुजरातमधील सरकारच्या एजंटांनी 80% जागा खरेदी केल्या आहेत. हुकुमशाहीने हे सरकार कोकण उद्ध्वस्त करू पाहत असल्याने या प्रकल्पाला विरोधच असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आपण नेहमी म्हणतो की हा विनाशकारी प्रकल्प आहे, प्रदूषणकारी प्रकल्प आहे, पण म्हणजे काय, हे कशासाठी आपण विरोध करतो? एक लक्षात घ्या, अमेरिकेसारख्या राज्यामध्ये जिथे अनेक प्रकल्प आहेत त्या राज्यांनी त्या देशांनी 1976 नंतर एकही रिफायनरीचा प्रकल्प त्या देशामध्ये येऊ दिलेला नाही. का नाही येऊ दिला? त्याचं कारण त्यांना माहिती आहे की या प्रकल्पातून जे प्रदूषण होतं, विनाश जो निर्माण होतो, त्याची जाणीव असल्यामुळे 1976 नंतर अमेरिकेमध्ये एकही रिफायनरी नवीन निर्माण झालेली नाहीये. 636 रिफायनरी जगामध्ये आहेत, पण त्यातली कुठली नवीन रिफायनरी आता करत असताना सामान्य माणसाचा विरोध त्याला 100% असं त्याचं कारण असं आहे. एक रिफायनरी जेव्हा 500 टन तेल जेव्हा रिफाईन करते तेव्हा त्यातून 1 टन कचरा निर्माण करते, आणि म्हणून आता भारतामध्ये दरवर्षी आता ज्या 23 ठिकाणी रिफायनरी चालू आहेत त्या 23 रिफायनरी मधून 22,800 टन कचरा दर वर्षाला तयार होत असतो. आम्ही साहेबांना विरोध केला कासारडे एमआयडीसीला, साहेबांनी कासारडे एमआयडीसी रद्द केली, मग हा प्रकल्प हे लोक का रद्द करत नाहीये? या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं जाते, फसवण्याचं काम केलं जाते, आपल्या विश्वासाला तडा देण्याचं काम केलं जात आहे. आज आपण तुम्ही पाहताय या ठिकाणचे राज्यमंत्री आहेत मंत्रिमंडळात, पालकमंत्री आहेत मंत्रिमंडळात, या ठिकाणी अगदी तुमच्या देवगड तालुक्यातीलच कितीतरी जण आज मंत्रिमंडळात आहेत तरीही कोणी काही बोलत नाही. प्रत्येक जण आपली खुर्ची वाचवण्याच्या मार्गावरती आहे, परंतु हा असा खुर्ची वाचवण्याचा कधीही विचार आमच्या नेते साहेबांनी केला नाही, आमच्या मोठ्या साहेबांनी केला नाही, आमच्या निले साहेबांनी केला नाही. आज गरज आहे तुमची सगळ्यांच्या साथीची. तुम्ही फक्त लढ म्हणा, या ठिकाणी हे लढणार आहेत, फक्त गरज आहे तुमच्या साथीची. पंतप्रधान बहू राणे साहेबांकडे काम करतोय, निलेश जी असतील, नितेश जी असतील, आजपर्यंत मला कुठल्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला कधी अपयश होतं की मोठ्या आव्हानाने सुद्धा आतापर्यंत ही मंडळी बोलली नाही. इतके चांगले संस्कार राणे साहेबांनी या मुलांवरती केलेले आहेत, आणि ही दोन मुलं म्हणजे या महाराष्ट्रातलं पुढचं भविष्यातलं एक चांगलं नेतृत्व असेल असा माझा ठाम विश्वास आहे. आणि आपल्या प्रकल्पासाठी ही दोन्ही मंडळी आपल्या आपल्यासाठी आपल्या बाजूने आपलं आंब्याचं काजूचं मच्छीचं शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे ध्यानात घेऊन आपल्या पाठीशी उभी राहिलेली आहेत. आणि आपण आज आम्ही एनडीए मध्ये सहभागी असताना सुद्धा, कारण एक बघा शिवसेनेचं धोरण बघा, उद्धव ठाकरेंचं बघा, राणे साहेबांना मंत्रिपद केलं आम्ही पाठिंबा काढू, पण शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली नाही, कोकणामध्ये कुठला विकास कम नाही, हा विनाशकारी प्रकल्प ही मंडळी आणतायत तर पाठिंबा काढू म्हणता येत नाही. फक्त राणे साहेबांना मंत्रिपद दिलं तर आम्ही पाठिंबा काढू, फक्त राणे साहेबांच्या द्वेषापोटी ही शिवसेनेची मंडळी सर्वजण या ठिकाणी राजकारण करतायत. आणि भविष्यात या सिंधुदुर्गाला पुन्हा एकदा चांगलं तर जगाच्या नकाशावरती ठेवायचं असेल तर या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहिलं पाहिजे,